वेलकम वन्स अगेन टू परम एज्युकेशन। पुन्हा एकदा तुमचा परम एज्युकेशन मध्ये स्वागत। आणि आपला जो चॅप्टर सुरू आहे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, त्याच्या थर्ड लेक्चर मध्ये आता आपण फिनोरोगॅम्सची स्टडी कम्प्लीट करणार, ठीक आहे ना। या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय आणि त्यांचे वेगवेगळे डिव्हिजन्स यांची स्टडी केली, ठीक आहे। लास्ट लेक्चर मध्ये आपण बोललो क्रिप्टोगॅम्स म्हणजे की ज्यांचे हिडन सेक्शुअल ऑर्गन्स प्रेझेंट असतील, कारण गॅम्स म्हणजे सेक्शुअल ऑर्गन्स आणि क्रिप्टो मीन्स हिडन, क्रिप्टो मीन्स हिडन अँड गॅम्स मीन्स सेक्शुअल ऑर्गन्स। त्यांची कम्प्लीट स्टडी, डिटेल स्टडी, थोडीशी ऍडिशनल तुमच्या अपार्ट फ्रॉम टेक्स्टबुक, टेक्स्टबुकला सोडून सुद्धा आपण त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍडिशनल बघितल्या। सिमिलरली फिनोरोगॅम्स मध्ये सुद्धा आपण तोच प्रयत्न करणार। आता यांच्या तीन डिव्हिजन आपण डिटेल स्टडी केल्या। पहिली डिव्हिजन कुठली होती, डिव्हिजन, इथे लिहितोय मी डिव्हिजन्स। तर डिव्हिजन्स मध्ये आपण बोललो होतो थॅलोफायटा, सेकंड डिव्हिजन आपण बोललो ब्रायोफायटा, वारंवार या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। अँड थर्ड डिव्हिजन आपण जी स्टडी केली अँड दॅट डिव्हिजन वॉज युअर टेरिडोफायटा, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांची बॉडी कशी आहे, वॉटर कंडक्टिंग टिश्यू कुणामध्ये प्रेझेंट आहेत, फूड कंडक्टिंग आहेत की नाही, त्यांच्यामध्ये रूट, स्टेम, ल्यूज हे स्ट्रक्चर ऍबसेंट असतात, पण त्याच्यासारखे जे स्ट्रक्चर प्रेझेंट असतील तर त्या स्ट्रक्चरचे नाव सुद्धा आपण बोललो। की जसं की ब्रायोफाइट्स मध्ये आपण सांगितलं की रूट लाईक राइझोइड स्ट्रक्चर आर प्रेझेंट। या सर्व गोष्टींचं डिटेल डिस्कशन सेकंड लेक्चर मध्ये आपण कम्प्लीट केलेलं आहे। आता फिनोरोगॅम्स म्हणजे काय हे आपण समजून घेऊ आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक। फिनोरोगॅम्स मध्ये जिम्नोस्पर्म्स, एंजियोस्पर्म्स, एंजियोस्पर्म्स मध्ये मोनोकॉट्स, डायकॉट्स आणि त्यांचे एक्झाम्पल्स, या सगळ्या गोष्टी जितक्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला ऍडिशनल गोष्टी बघता येतील आणि ज्या तुमच्या या सिलेबसशी रिलेट करतील त्या सगळ्या आपण त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करू, ऍड करण्याचा प्रयत्न करू। क्लिअर? ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड विथ अवर फिनोरोगॅम्स। कशाला म्हणणार फिनोरोगॅम्स म्हणजे काय, विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर्स फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स, अशा प्लांट्स की ज्यांच्यामध्ये स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर प्रेझेंट असेल। आता स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर कुठलं असेल, यस तुम्ही लो स्टँडर्ड मध्ये सुद्धा शिकलेले असाल। स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर प्रेझेंट इन फिनोरोग्राम इज फ्लावर, ठीक आहे ना। फ्लावर इज अ स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर। आता फ्लावर मध्ये त्याचे आपण डिव्हिजन लिहून टाकू, त्यांचे जे व्हर्ल्स असतात फ्लावरचे, इथे लिहितो मी व्हर्ल्स, तर कुठले असणार, एक तर कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, अँड्रोशियम अँड गायनोशियम, ठीक आहे, गायनोशियम, असे चार पार्ट हे फ्लावरला प्रेझेंट असतात आणि फ्लावरलाच आपण बोलतो रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, जे की फिनोरोगॅम्स मध्ये प्रेझेंट आहे। मग आता रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आहे तर याच्यापैकी हा जो अँड्रोशियम आहे दिस इज अ मेल पार्ट अँड गायनोशियम इज अ फिमेल स्ट्रक्चर। या मेल आणि फिमेल स्ट्रक्चरच्या मदतीने त्याच्यामध्ये काय होणार, सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार। क्लिअर आहे? यांच्यामध्ये कुठली प्रोसेस होणार, चला मी इथेच लिहितोय, यांच्या मदतीने रिप्रोडक्शन होणार। ओके, आता रिप्रोडक्शन झालंय म्हणजे रिप्रोडक्शनचा प्रोडक्ट कुठला असतो, रिप्रोडक्शन झालंय म्हणजे फर्टिलायझेशन झालंय आणि फर्टिलायझेशनचा प्रोडक्ट असणार झायगोट, लक्षात ठेवायचंय। झायगोट आता डिव्हाइड होईल, त्याची साईज वाढण्याची आवश्यकता आहे, मग झायगोटचं कन्वर्जन आता कशामध्ये होईल, एम्ब्रायो मध्ये होईल आणि या एम्ब्रायो पासून फायनली तयार होणार फ्रूट, आणि फ्रूट हे तयार कुठल्या पार्ट मध्ये होणार, ठीक आहे ना, ओहरी पार्ट मध्ये फ्रूट तयार होणार आणि या फ्रूट मध्येच आता काय प्रेझेंट असतील, तर सीड्स प्रेझेंट असतील। क्लिअर? म्हणजेच इन शॉर्ट सेक्शुअल रिप्रोडक्शन हे कुणामध्ये होणार, तर रिप्रोडक्टिव्ह पार्ट, दॅट इज युअर फ्लावर। ही सगळी प्रोसेस फ्लावर मध्ये होणार। फ्लावर मध्ये आपण सांगितलं अँड्रोशियम गायनोशियम प्रेझेंट असतो, अँड्रोशियम म्हणजे मेल स्ट्रक्चर, ठीक आहे, गायनोशियम म्हणजे फिमेल स्ट्रक्चर, त्याला पिस्टिल, कार्पेल किंवा अँड्रोशियमला अँथर आपण म्हणतो, त्याची आपल्याला आवश्यकता नाहीये, असेल तर फारच छान। अँड्रोशियम गायनोशियम त्यांच्यापासून रिप्रोडक्शन झालंय म्हणजे फर्टिलायझेशन झालंय, फर्टिलायझेशन झालंय म्हणजे आता तुमचा झायगोट तयार झाला, वेल, आणि झायगोट पासून एम्ब्रायो डेव्हलप झाला आणि एम्ब्रायो पासून फ्रूट तयार आहे आणि त्या फ्रूट मध्ये देर इज अ प्रेझेन्स ऑफ सीड, मग या सीड्स आता फ्रूटच्या आतमध्ये प्रेझेंट आहे किंवा नाही, याच्यावरून आपण फिनोरोगॅमचे दोन टाइप्स करणार होतो, दॅट इज जिम्नोस्पर्म आणि एंजियोस्पर्म। तर इन शॉर्ट काय सांगितलं, फिनोरोगॅमचं इंट्रोडक्शन काय सांगतोय आपण, की दे बियर सम स्पेशल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर अँड दॅट रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर इज फ्लावर, ठीक आहे ना।
आता हे वरती जे कॅलिक्स करोना मी इथे लिहिलं होतं त्यालाच तुम्ही काय म्हणणार ऍक्सेसरी वर्ल्ड्स. नाव लक्षात ठेवा फक्त ऍक्सेसरी वर्ल्ड्स. त्यांचा रिप्रोडक्शन मध्ये उपयोग होत नाही परंतु इनडायरेक्टली दे हेल्प इन रिप्रोडक्शन. एक तर प्रोटेक्शन करतील आणि कोरोला विल अट्रॅक्ट पोलिनेटिंग एजन्सी. जरा ते लिहून देतो कोरोला. कोरोलाचं काम काय बघ याच्यामध्ये अट्रॅक्शन ऑफ पोलिनेटिंग एजन्सीज म्हटल्यापेक्षा मी डायरेक्ट समजावं म्हणून काय म्हणतोय अट्रॅक्शन ऑफ इन्सेक्ट्स फॉर पोलिनेशन. पोलिनेशन साठी आपलं अट्रॅक्शन करणे म्हणून कोरोला हे कसे असतात कलरफुल. फुल बघता की नाही तुम्ही फुलमध्ये वेगवेगळे हिरवा कलर असेल किंवा तुमचा पिंक असेल ठीक येलो असेल ग्रीन म्हणजे हिरवा ऑब्विसली. तरी वेगवेगळे कलर जे प्रेझेंट असतात ते इन्सेक्टला अट्रॅक्ट करण्यासाठी का कारण त्यांना रिप्रोडक्शन करून आणायचं आहे. कारण पोलन ग्रेन हे मेल प्लांटचे फिमेल प्लांट वरती आणणं गरजेचं आहे तेव्हाच काय होणार झायगोट तयार होणार म्हणजेच रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनला सुद्धा आपण इथे लिहून टाकू फर्टिलायझेशन. मग असे जे प्लांट असतील की ज्यांच्यामध्ये फ्लावर इज अ इसेन्शियल स्ट्रक्चर रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ज्याच्या मदतीने रिप्रोडक्शन होणार आणि जे सीड्स तयार करणार म्हणजे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर प्रेझेंट आहे आणि सीडही तयार करतात असे जे प्लांट असतील दोज प्लांट्स आर कॉल्ड ॲज फेनोरोगॅम्स. क्लिअर. ओके चलो आगे चलते. आता या प्लांटचे अजून काय कुठल्या कुठल्या प्रोसेस करणार. ऍफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन हे झालं रिप्रोडक्शन ठीक आहे. इट बियर सीड्स कंटेनिंग एम्ब्रियो अँड स्टोर सीड आय मीन फूड. आपण सांगितलं इथे यांच्यामध्ये सीड्स सुद्धा तयार झाले रिप्रोडक्शन नंतर. हे रिप्रोडक्शन त्याच्यानंतर सीड तयार झाल्या आणि या सीड्स मध्ये स्टोअर्ड फूड इज प्रेझेंट. स्टोअर्ड फूड प्रेझेंट आणि त्याच्यामध्ये एम्ब्रायो सुद्धा प्रेझेंट असण. आता एम्ब्रायो अँड स्टोअर्ड फूड जो एम्ब्रायो आता वाढणार सीयर एम्ब्रायो पासून काय तयार झालाय फ्रूट. तर दिस एम्ब्रायो इथे लिहितो मी युजेस स्टोअर्ड फूड इन सीड्स. सीड मध्ये प्रेझेंट असणार जे फूड असेल ते फूड हे एम्ब्रायो वापरतील ऑब्व्हियसली आणि त्याचा जर्मिनेशन साठी वापर होणार म्हणजे सीड पासून सीडलिंग तयार करण्यासाठी त्याचा वापर होणार. तर हे सगळे प्लांट असतात फिनोलोगॅम्स. क्लिअर आहे. याच्या डिटेलमध्ये भरपूर सारं जाता येईल परंतु तुमची याची लिंक तुटेल राईट. तर इतके सफिशियंट इन्फॉर्मेशन आपल्याला फिनोलोगॅम बद्दल आहे. वेल ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ द सीड्स स्टोअर्ड फूड इज यूज फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ एम्ब्रायो. एम्ब्रायो तयार झाले ठीक आहे. कशामध्ये प्रेझेंट आहे सांगितलं आपण सीड्स मध्ये प्रेझेंट आहे. सीड मधला स्टोअर फूड ते वापरणार आणि स्टोअर फूड वापरून इट ते सीड्स जेव्हा स्टोअर फूड त्याच्यामधलं वापरल्या जाणार तर इट विल हेल्प इन द प्रोसेस ऑफ जर्मिनेशन. जर्मिनेशन साठी आपण त्याचा वापर करणार ठीक. जर्मिनेशन साठी स्टोअर फूड जे असेल सीड मध्ये त्याचा वापर जर्मिनेशन साठी होणार. आता जर्मिनेशन म्हणजे काय इथे लिहितोय मी जर्मिनेशन मीन्स जर्मिनेशन इज कन्वर्जन ऑफ सीड इंटू सीडलिंग. सीड इंटू सीडलिंग. सीडलिंग म्हणजे रोपटे. सीड पासून रोपटे तयार होणे या प्रोसेसला तुम्ही जर्मिनेशन म्हणतात. म्हणजे आपण सीड घेतो सीड जमिनीमध्ये टाकतो मग त्याच्यापासून रोपटं तयार होतं त्याला म्हणतो आपण जर्मिनेशन. मग त्याला एनर्जी तर लागणार फूड लागणार मग ते फूड कशामध्ये स्टोअर असणार फूड इज स्टोअर्ड इन द सीड. मग असे जे प्लांट्स आहेत त्यांना आपण म्हणायचं फिनोलोगॅम ठीक आहे. डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड्स आर एनक्लोज्ड इन अ फ्रूट ऑर नॉट फिनोग्राम्स आर क्लासिफाइड इन टू जिम्नोस्पर्म्स अँड एंजियोस्पर्म्स. हे तर क्लिअर गोष्ट आहे. जिम्नोस्पर्म म्हणजे नेकेड सीड्स. पुढे जाऊ आपण चला सी इथे लिहितोय मी जिम्नोस्पर्म आणि दुसरा लिहितो एंजियोस्पर्म किंवा नवीन स्लाइड वरती घेऊ. आपण काय सांगितलं सी पुन्हा मी लिहितोय काय झालंय फर्टिलायझेशन झालंय. वेल फर्टिलायझेशन झालंय म्हणजे स्पोन तयार झाला झायगोट तयार झालाय. आता या झायगोट पासून काय तयार होणार एम्ब्रायो तयार होणार ठीक आहे. मग एम्ब्रायोचं फ्रूट मध्ये कन्वर्जन होणार आणि त्याच्यामध्ये सीड प्रेझेंट असेल तर हा एम्ब्रायो काय करतो इट युजेस फूड स्टोअर्ड इन सीड. हा यूज करतो आणि याच फूडचा जेव्हा तो स्टोअर सीड मधून वापर करेल तर त्याच्यानंतर जी प्रोसेस होणार ती प्रोसेस कुठली असणार
जर्मिनेशन आणि जर्मिनेशन म्हणजे सीडलिंग फॉर्मेशन कन्वर्जन ऑफ सीड इनटू सीडलिंग्स. ठीक आहे. आता आपण सांगितलं की या फिनोरोगॅम्स मध्ये सीड्स आर फॉर्म्ड. क्लियर होतंय तुम्हाला सर्व. सीड ह्या तयार झाल्यात, फ्रूट तयार झालंय, सीड तयार झालंय. मग हे सीड एनक्लोज फ्रूट मध्ये प्रेझेंट आहेत की त्याच्या अवतीभोवती फ्रूट नाही. म्हणजेच इफ सीड्स आर नॉट एनक्लोज म्हणजे त्यांच्या अवतीभोवती फ्रूट प्रेझेंट नसतात. जसं आपण काल एक्झाम्पल सांगितलं की आंबा असेल तर आंब्याच्या आतमध्ये कोय असते, तर कोय म्हणजेच काय सीड म्हणजे आणि बाहेरचं मटेरियल जे आपण खातो जो त्याचा गाभा आपण खातो पल्प खातो दॅट इज युअर फ्रूट. मग फ्रूटच्या आतमध्ये एनक्लोज केलेलं काय असेल सीड. जर तसं असेल तर त्याला आपण एंजियोस्पर्म म्हणणार आणि तसं जर नसेल तर त्याला म्हणू आपण जिम्नोस्पर्म. इफ सीड्स आर नॉट एनक्लोज इन फ्रूट्स देन आपण त्याला काय बोलणार जिम्नोस्पर्म्स. काय म्हणणार जिम्नोस्पर्म्स. कारण इथे जिम्नोचा अर्थ काय होतो जिम्नो मीन्स नेकेड आणि स्पर्म म्हणजे सीड. लक्षात ठेवायचं स्पर्म हा शब्द कुठेही येऊ द्या त्याला तुम्ही सरळ सरळ काय म्हणणार त्याला सरळ सरळ तुम्ही सीड म्हणणार. ठीक आहे. मग नेकेड सीड्स म्हणजे त्यांच्या अवतीभोवती फ्रूट असेल का नाही. आणि इफ सीड्स आर एनक्लोज्ड इन फ्रूट देन दीज आर कॉल्ड एज एंजिओस्पर्म्स. क्लियर झालं. एंजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म कशाला म्हणतोय दोन्हीही टाइप हे कोणाचे झालेत फिनोरोगॅम्स. फिनोरोगॅमला आपण दोन टाइप मध्ये डिवाइड केलं दोन सब ग्रुप म्हणजे त्या डिव्हिजन मध्ये डिवाइड केलं एक डिव्हिजन जिम्नोस्पर्म आणि दुसरी एंजिओस्पर्म. ठीक. चला पुढे जाऊ. पहिली डिव्हिजन बघू आपण डिव्हिजन जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स आर एव्हरग्रीन पेरिनियर अँड उडी. आता जर तुम्ही गार्डन मध्ये वेगवेगळे जसं की क्रिसमस ट्री असेल किंवा अजून दुसरे देवदार असेल सिसम असेल हे जर प्लांट तुम्ही ऑब्झर्व केले तर तुम्हाला त्यांच्यामध्ये डिफरेन्शिएशन दिसेल. काही प्लांट कसे उडी असतील त्यांना ब्रांचेस नसतील फक्त स्टेमच दिसेल तुम्हाला. ठीक आहे ना. मग असे वेगळ्या कॅटेगरीमध्ये जातील. काही असे असतील की जसं आंब्याचं झाड घ्या त्याला ब्रांचेस सुद्धा दिसतात भरपूर सारे मोठी लीव्स दिसतात. क्लिअर आहे ना. मग त्यांना त्यांच्यामध्ये जे डिफरन्सेस दिसतात त्याच्यावरूनच आपण आयडेंटिफाय करू शकतो की जिम्नोस्पर्म कोणता आणि एंजिओस्पर्म कोणता. मग जिम्नोस्पर्मचे कॅरेक्टर काय तर नॉर्मली आपण काय बोलतो दे आर एव्हरग्रीन. एव्हरग्रीनचा अर्थ काय की जे कंटिन्यू सतत वाढतच राहणार आणि ते ग्रीन इन कलर. अँड पेरिनियल. पेरिनियल म्हणजेच ह्या ज्या प्लांट असतात तर यांचं लाईफ फॉर एक्झाम्पल जिम्नोस्पर्मचं मी एक्झाम्पल लिहितो एक्झाम्पल ऑफ जिम्नोस्पर्म. ठीक आहे ना. एक्झाम्पल मी लिहितोय ते सिक्वोया. सिक्वोया इज अ एक्झाम्पल ऑफ जिम्नोस्पर्म टॉलेस्ट जिम्नोस्पर्म ज्याची उंची ही 300 फुटापेक्षाही जास्त असणार मोर दॅन 300 फीट. मग आता ही जी प्लांट असेल ते एक वर्षच टिकणार का नाही शेकडो वर्ष म्हणजे 50 वर्ष 60 वर्ष 70 वर्ष असं यांचं लाईफ असणार. त्या शब्दाचा मिनिंग झाला पेरिनियल म्हणजेच लॉंग लास्टिंग भरपूर सारा त्यांचं लाईफ असणार ते भरपूर वर्ष जिवंत असणार ते झाड टिकून राहणार त्याला म्हणतो आपण पेरिनियल. आणि उडी म्हणजेच काय सरळ सरळ त्यांचे स्टेम कसे असणार हे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कडक स्टेमचे प्रेझेंट असतील उडी म्हणजे त्यांच्यामध्ये लाकूड तयार होणार तर स्टेम प्रेझेंट आहे उडी असेल लॉंग लास्टिंग आहेत म्हणजे पेरिनियल. हे बघा याच्यामध्ये टाईप असतात प्लांट्स मध्ये अॅन्युअल प्लांट्स बायनियल प्लांट्स आणि पेरिनियल प्लांट्स. ठीक आहे. पेरिनियल प्लांट्स अर्थ काय झाला यांचा अॅन्युअल प्लांट म्हणजे जी एका वर्षामध्ये एकदाच फ्लॉवरिंग करेल आणि त्यांचा लाईफ संपून जाणार. बायनियल म्हणजे काय दोन वर्षामध्ये एकदा फ्लॉवरिंग होईल म्हणजे फ्लॉवर फ्लॉवरिंग वन्स इन अ इयर इन अ इयर म्हणजे एका वर्षामध्ये फ्लॉवरिंग होईल म्हणजे एकदाच प्रोडक्शन होणार फ्रूटचं त्याच्यानंतर यांचा लाईफ संपून जाणार. बायनियल म्हणजे काय दोन वर्षामध्ये एकदा फ्लॉवरिंग होईल म्हणजे ते दोन वर्ष ते जगणार. आणि पेरिनियल म्हणजे काय दरवर्षी त्याच्यामध्ये फ्लॉवरिंग होत राहणार आणि त्यांच्यापासून फ्रूट सीड्स हे सगळे प्रोडक्ट तयार होत राहणार. म्हणजे हे तीन टाईप झाले तर त्याच्यापैकी जिम्नोस्पर्म जे असतात तर जिम्नोस्पर्म कसे असतात पेरिनियल भरपूर वर्ष जगणारे दरवर्षी फ्लॉवरिंग करणारे. ठीक. स्टेम्स आर विदाउट ब्रांचेस ऑलरेडी आपण सांगितलं. इथे बघा सायकस दिसतोय तुम्हाला दिस इज अन एक्झाम्पल ऑफ सायकस.
रिसायकल्स प्लांट आहे, तर याचा हा झाला स्टेम, उडी स्टेम, याच्यावरती तुम्हाला ब्रांचेस दिसतात का? नाही, म्हणजे त्यांचं प्लेन स्ट्रक्चर प्रेझेंट असणार. जसं आंब्याच्या झाडाला भरपूर शाखा दिसतील, लिंबाच्या झाडाला शाखा दिसतील, ब्रांचेस दिसतील, यांच्यामध्ये दिसत आहेत का? नाही, म्हणजेच त्यांचं उडी स्टेम विदाऊट ब्रांचेस. आणि इथे हे ठीक आहे, चला पुढे पुढे जाऊ आपण. दिस प्लांट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लॉवर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट. खालचं तुम्हाला हे सगळे दोन्ही एक्झाम्पल जे दाखवले आपण हे जिम्नोस्पर्मचे एक्झाम्पल आहे. तर मुद्दा काय चाललाय, सपोज ही प्लांट असेल आणि ह्या प्लांट वरती एक स्ट्रक्चर काढतोय मी, सपोज हे असं, ठीक आहे. तर हे जे मी गोल स्ट्रक्चर दाखवले त्याला तुम्ही काय म्हणायचंय, सॉरी दिस स्ट्रक्चर इज स्पोरोफिल. आता फिल शब्द आला की तुम्ही समजायचं लिव्स. आता मला डायग्राम मध्ये इथे दाखवता नाही आलं, तर लिव्स ही जी तुम्हाला इथे लिव्स दिसतात, तर त्या लिव्स वरती, सी हियर दीज आर द लिव्स, या लिव्स वरती स्पोरोफिल प्रेझेंट असतील आणि त्या स्पोरोफिल वरती स्पोरेंजिया प्रेझेंट असणार, ठीक आहे. आणि स्पोरेंजिया मध्ये स्पोर तयार होतील. म्हणजे मी सिक्वेन्स लिहितो, चला याला रद्द करू. काय सांगितलंय की या प्लांट्स मध्ये काय प्रेझेंट असतात, स्पोरोफिल, ठीक आहे. आता या स्पोरो मेल स्पोरोफिल फिमेल स्पोरोफिल मी इथे वरती लिहितोय मेल अँड फिमेल स्पोरोफिल, ओके. याच्यावरती प्रेझेंट असणार तुमचे स्पोरेंजिया. आता स्पोरेंजिया म्हणजेच काय, स्पोर प्रोड्युसिंग बॉडीज. अशा बॉडीज, असे स्पेरिकल स्ट्रक्चर, असे गोल स्ट्रक्चर, फुग्यासारखे स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये स्पोर तयार होणार, म्हणजे स्पोर प्रोड्युसिंग बॉडीज आर स्पोरेंजिया. मग इथे लिहूनच टाकू आपण, स्पोरेंजियामध्ये काय तयार झाले, स्पोर्स. आणि हे स्पोर्स आता काय होणार, स्पोर्स होणार जर्मिनेशन. स्पोर्स जर्मिनेशन झालं की अगेन प्लांट बॉडी इज फॉर्म्ड, अगेन प्लांट इज फॉर्म्ड. तर हे स्ट्रक्चर मेल आणि फिमेल स्ट्रक्चर एकाच प्लांट वरती मेल स्पोरोफिल प्रेझेंट असेल, म्हणजे असे लिव्स असतील, लिव्स, सी यस लीफ, आणि या लीफ वरती तुम्हाला असे स्ट्रक्चर दिसतील, त्याला तुम्ही स्पोरोफिल म्हणायचे, ठीक आहे. याच्यावरती आता ऍक्च्युली यांचे लिव्स जे असतात, एक लिव्ह असतं, लीफ असतं का, सीयर, भरपूर सारे लीफ आहेत, यांच्यावरती असे स्पोरोफिल प्रेझेंट असतील आणि त्याच्यावरती स्पोरेंजिया, त्याच्यामध्ये स्पोर तयार होणार. तर आपण म्हणतो मग मेल आणि फिमेल फ्लॉवर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट. स्पोरोफिल वेगवेगळे असतील, एका स्पोरोफिल वरती मेल प्लांट पार्ट प्रेझेंट असेल, दुसऱ्यावरती फिमेल प्रेझेंट असेल, ठीक आहे. सीड्स ऑफ दिस प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग. आपण सांगितलं जिम्नोस्पर्म्स, जिम्नोस पुन्हा इकडे इथे मिनिंग लिहू आपण नेकेड, आणि स्पर्म्स म्हणजे सीड्स, ज्यांच्या सीड्स या नेकेड असतात, त्याच्या अवतीभोवती फ्रूट नसतं, म्हणून म्हणतो आपण नॅचरल कव्हरिंग त्यांच्या आजूबाजूला प्रेझेंट नसेल. दिस प्लांट्स डू नॉट फॉर्म फ्रुट्स, फ्रूट तयार करत नाही, फक्त सीड तयार करतात, अँड आर देअरफॉर कॉल्ड जिम्नोस्पर्म, म्हणून तर आपण त्याला जिम्नोस्पर्म म्हणतो, ठीक आहे. भरपूर सारे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघता येतील खरं तर, ठीक आहे ना. एक्झाम्पल्स मध्ये सायकस, सायकस, पायनस, सिट्रस यांचे रूट सुद्धा जे असतात, तर रूट रूट मध्ये सुद्धा वेगवेगळे असोसिएशन प्रेझेंट असतील. काही रूट्स त्यांच्यामध्ये कोरॅलॉइड रूट्स प्रेझेंट असतील. आता रूटचा संबंध इथे दिसत नाहीये, त्याच्यामुळे आपण त्याला काही इथे मेन्शन करणार नाही. कोरॅलॉइड रूट्स, मायकोराइझल रूट्स, म्हणजे ज्यांच्या अवतीभोवती फंगस प्रेझेंट असणार, आणि काहींच्या अवतीभोवती जसं कोरेलर रूट बोललो आपण, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया प्रेझेंट असतील, ठीक आहे ना. वेल, म्हणजे फ्रूट तयार करतात का, फ्रूट तयार करत नाही. सीड्स कशा आहेत, नेकेड आहेत. यांचे स्पोरोफिल, एका स्पोरोफिल वरती मेल स्पोरेंजिया प्रेझेंट असेल, दुसऱ्यावरती फिमेल स्पोरेंजिया प्रेझेंट असेल, आणि या स्पोरेंजियाचं काम काय, त्यांच्यामध्ये स्पोर्स तयार होतील, ठीक आहे. आणि मग त्यांचं जर्मिनेशन होणार, आणि जर्मिनेशन होऊन परत प्लांट तयार होते, ठीक. वेल, एक्झाम्पल्स मध्ये आपण सांगितलं सायकस, पिसिया, पिसियाला म्हणतो आपण क्रिसमस ट्री, पिसियाचं नाव काय, क्रिसमस ट्री. नंतर थुजा, थुजाला म्हणतो आपण मोर पंखी. वेल, आणि पायनस म्हणजे देवदार वृक्ष, ज्याच्यापासून चांगल्या दर्जाचं आपल्याला लाकूड मिळते. तर दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ जिम्नोस्पर्म्स. क्लिअर. जिम्नोस्पर्म मध्ये मी रूट बद्दल थोडस लिहितो इथे. दोन टाईपचे रूट्स प्रेझेंट असतात बघा. एक तर असेल कोरॅलॉइड रूट, कोरॅलॉइड रूट म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन त्या रूट मध्ये होणार. नायट्रोजन फिक्सेशन का होणार, कारण प्लांटला वाढण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट जे एलिमेंट लागतात ते म्हणजे नायट्रोजन, तुमचा फॉस्फरस आणि पोटॅशियम. त्याच्यापैकी नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी दिस इज द क्रुशियल एलिमेंट, सगळ्यात जास्त गरजेचा एलिमेंट प्लांटला वाढण्यासाठी असतो नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, त्याच्याही पैकी नायट्रोजन. तर नायट्रोजनला फिक्स करणे म्हणजे त्या प्लांटला त्याचा वापर करता यावा अशा पद्धतीने त्याला कन्व्हर्ट करणे,
ठीक आहे, नायट्रोजनचं कन्वर्जन अमोनियामध्ये करणे त्याला म्हणतो आपण नायट्रोजन फिक्सेशन. येऊनच टाकतो नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे नायट्रोजन इज कन्वर्टेड इन टू अमोनिया. हा NH3 म्हणजे अमोनिया. क्लिअर? मग कोरेलर रूट प्रेझेंट असतील आणि दुसरे कुठले रूट प्रेझेंट असतील यांच्यामध्ये मायकोरायझल रूट. मायकोरायझल रूट्स. आता हे जे मायकोरायझल मायको शब्द आला की लक्षात ठेवायचे तुम्ही की त्या रूटच्या आजूबाजूला काय प्रेझेंट असणार, फंगस प्रेझेंट असणार. मायको मायको मीन्स फंगस, रायझा रायझा म्हणजे रूट्स, रायझल रूट म्हणा. मग मायकोरायझल असोसिएशन, रूट आणि फंगस हे एकमेका म्हणजे एकमेकाशी असोसिएट होतील, एकमेकावर डिपेंड असतील. का? कारण ते त्यातले न्यूट्रिएंट ओढू शकणार आणि त्या जिम्नोस्पर्मची वाढ चांगल्या प्रकारे होणार. आणि यांच्यामध्ये टॉलेस्ट ट्री तर आपण बोललो 300 फूट पेक्षा जास्त असतो, म्हणजे त्याला हे न्यूट्रिएंट जास्त क्वांटिटी मध्ये लागतील, म्हणून त्यांच्या रूट मध्ये ह्या असोसिएशन प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या जिम्नोस्पर्म बद्दल माहिती, थोडीशी ऍडिशनल आपण याच्यामध्ये कव्हर केली आहे. ठीक आहे, चलो आगे चलते. फिर एंजियोस्पर्म, एंजियोन, एनजीओ म्हणजे वेसल्स. आता कोणते वेसल्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात रे बाबा, यांच्यामध्ये प्रेझेंट असतात झायलेम आणि फ्लोएम. म्हणजे ह्या ज्या सगळ्या 5 डिव्हिजन आपण बघितल्या, एक तर थॅलोफायटा, ब्रायफायटा, टेरिडोफायटा, डिव्हिजन जिम्नोस्पर्मी आणि डिव्हिजन एंजियोस्पर्मी, तर यांच्यामध्ये सगळे डेव्हलप झालेले कोण असतात, एंजियोस्पर्म्स. इकडे आपण थोडस जिम्नोस्पर्म मध्ये परत एक गोष्ट ऍड करू. जिम्नोस्पर्म्स मध्ये वेसल्स आर प्रेझेंट. आता कोणत्या वेसल्स प्रेझेंट असतील यांच्यामध्ये, झायलेम वेसल आणि फ्लोएम वेसल. झायलेम आणि फ्लोएम, तर झायलेमचा उपयोग माहिती आहे आपल्याला, वापर माहिती आहे. इट इज यूज फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड इट इज यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड. हे दोन्ही यांच्यामध्ये प्रेझेंट असतील. यांच्यामध्ये ट्रू लिव्ज आहेत, जसं थॅलोफायटा ब्रायफायटा मध्ये ऍब्सेंट होतं, लिव्ज आहेत यांच्यामध्ये. आपण सांगितलं वुडी स्टेम प्रेझेंट असेल, इरेक्ट असेल आणि यांच्यामध्ये रूट सुद्धा प्रेझेंट असतात आणि दीज आर फ्लॉवरिंग प्लांट्स, फ्लॉवर सुद्धा प्रेझेंट असतील. ठीक आहे ना, यालाच आपण जिम्नोस्पर्म बोललो. फक्त हे जे झायलेम जे असणार ते यांच्यामध्ये झायलेम वेसल्स ऍब्सेंट. झायलेम वेसल्स हे ऍडिशनल सांगतोय मी तुम्हाला, लक्षात ठेवायचंय, परफेक्ट माइंड मध्ये याला लॉच करून ठेवा. झायलेम वेसल्स आर ऍब्सेंट आणि यांच्यामध्ये कंपेनियन सेल्स ऍब्सेंट. फ्लोएमचा पार्ट असतो हा, फक्त ऍडिशनल तुम्हाला सांगतोय, फ्लोएम सेल्स ऑल्सो ऍब्सेंट. बाकीचे 3-3 एलिमेंट यांच्यामध्ये प्रेझेंट असतील, झायलेमचे 3 एलिमेंट, फ्लोएमचे 3 एलिमेंट. समजतात? तर एंजियोस्पर्म मध्ये जाऊ आपण, ते एक्सप्लेनेशन का केलं, कारण एनजीओ म्हणजे वेसल, झायलेम फ्लोएम आणि फुल्ली डेव्हलप्ड. झायलेम फ्लोएम फुल्ली डेव्हलप्ड म्हणजे 4 एलिमेंट झायलेमचे आणि 4 एलिमेंट फ्लोएमचे, सगळे यांच्यामध्ये प्रेझेंट असणार. स्पर्म म्हणजेच काय झाले, ते सीड बिअरिंग. मग एंजियोस्पर्म तुम्ही कशाला म्हणणार आहे बाबा, ज्यांच्यामध्ये वॉटर कंडक्टिंग, फूड कंडक्टिंग टिश्यू सुद्धा प्रेझेंट आहे आणि सीड बिअरिंग प्लांट आहेत, म्हणजे यांच्यामध्ये सीड आहे अँड दॅट इज एनक्लोज बाय फ्रूट, फ्रूटच्या आतमध्ये सीड प्रेझेंट असेल. असे जे प्लांट असतील तर त्यांना तुम्ही म्हणायचे एंजियोस्पर्म्स. ठीक, आता यांनी एक एक्झाम्पल एंजियोस्पर्म मध्ये आपण सांगितलंय. हा ओके, फिनोरोगॅम्स मध्ये काय बोलतोय आपण की सीड दोघांमध्ये प्रेझेंट आहे. जिम्नोस्पर्म मध्ये सुद्धा सीड्स आहेत, एंजियोस्पर्म मध्ये सुद्धा सीड्स आहेत, पण जिम्नोस्पर्म मध्ये काय होतं की सीड्स ह्या ओपन होत्या म्हणून त्याला जिम्नोस्पर्म म्हटलो आपण, नेकेड सीड्स. एंजियोस्पर्म मध्ये सीड प्रेझेंट आहे आणि त्याच्या त्या ज्या सीड प्रेझेंट असतील तर त्या सीडचे आपण दोन टाईप केले होते बघा, आठवतंय तुम्हाला, मोनोकॉट आणि डायकॉट. मोनोकॉट म्हणजेच काय, सिंगल कॉटिलिडॉन त्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल आणि डायकॉट म्हणजे टू कॉटिलिडॉन्स. मग अशा ज्या प्लांट असतील ज्यांच्यामध्ये सिंगल कॉटिलिडॉन असेल त्या प्लांटला तुम्ही म्हणायचं मोनोकॉट, आणि ज्यांच्यामध्ये दोन सीड जे दोन पार्ट मध्ये कन्वर्ट होत असेल, दोन कॉटिलिडॉन प्रेझेंट असतील, त्याला तुम्ही म्हणायचं डायकॉट. समजतं? वेल, मग ह्या एंजियोस्पर्म्सला आपण मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये डिवाइड करणार. कशावरून? डिपेंडिंग ऑन वेदर त्यांच्या सीड एक सिंगल सीड प्रेझेंट असते म्हणजे एकच पार्ट असतो, किंवा त्या सीडचे दोन पार्ट होतात. क्लिअर? ओके, बघू इथे त्यांनी ऍक्टिव्हिटी दिली आपल्याला की थोड्याशा सीड्स घ्या, ग्राउंडनटच्या घ्या किंवा बीन्सच्या घ्या, टॅमरिंड चिंच घ्या, आंबा मँगो व्हीट घ्या, गहू घ्या, यांना पाण्यामध्ये भिजवा. याच्यापैकी गहू भिजवल्यानंतर त्याच्यापासून दोन तुकडे होतात का? नाही. म्हणजेच आता हा गहू काय झाला? मोनोकॉट. जर हे भिजवलं आणि मँगो, तर मँगोचे दोन तुकडे होतात का? होतात. म्हणजे काय येईल? डायकॉट मध्ये येईल.
तुमचं ग्राउंडनट म्हणजे तुमचे शेंगदाणे, शेंगदाण्यांना भिजवलं त्याचे दोन पार्ट होतात म्हणजे शेंगदाणे सुद्धा काय झाले, ग्राउंडनट काय झाले, डायकॉट झाले. जसं की आपण भरपूर बीन्स घ्या, बीन्स शेंगा, त्या शेंगा फॉर एक्झाम्पल पी घ्या, पी होईल का, पी दोन मध्ये जात नाही. नंतर तूर घ्या, ठीक आहे, तुरीचे सुद्धा दोन पार्ट होतील, त्याला तुम्ही दोन कॉटिलेडॉन म्हणू शकता, म्हणजे दे आर डायकॉट प्लांट्स. ठीक आहे, वेल फ्लावर्स ऑफ दिस प्लांट्स आर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, म्हणून तर त्याला आपण फिनोरोगॅम्स म्हटलो. कारण फिनोरोगॅमचं कॅरेक्टरिस्टिक आपण काय सांगितलं की त्यांच्यामध्ये फ्लावर इज द मेन रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. मग एंजियोस्पर्म इज अ पार्ट ऑफ सॉरी डिव्हिजन ऑफ फिनोरोगॅम्स, म्हणजे त्यांच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोण असणार आहे, फ्लावर असणार. ठीक, फ्लावर्स फ्रुट्स अँड सीड्स आर फॉर्म्ड विद इन फ्लावर. या फ्लावर मध्ये काय काय तयार होते, फ्रुटही तयार होत आहे आणि सीडही तयार होत आहे. म्हणजे सपोज दिस इज अ फ्रुट आणि याच्यामध्ये प्रेझेंट असणारी ही काय झाली, सीड झाली, आणि याला म्हणा तुम्ही फ्रुट. फ्रुट आणि सीड दोन्ही सुद्धा स्ट्रक्चर तयार होतात, क्लिअर, ऑलरेडी आपण सांगितलंय. दीज सीड्स आर कव्हर्ड, हेन्स दे आर कॉल्ड एज एंजियोस्पर्म. ही सीड कव्हर केली आहे या फ्रुटने कव्हर केली आहे, म्हणून आपण त्याला एंजियोस्पर्म बोलू. ठीक आहे, एंजिओस म्हणजे कव्हर. आता एंजिओन म्हणजे व्हेसल होतं, पण इथे एंजिओस तर कव्हर आणि स्पर्म, कव्हर्ड सीड्स. ठीक आहे, डायकॉट प्लांट ऑलरेडी सांगितलंय आपण. द प्लांट्स हूज सीड्स कॅन बी डिवाइडेड इन टू टू इक्वल हॉल्स, म्हणजे सपोज एक सीड असेल, हिला असे दोन पार्ट आपण करून टाकू शकतो, पार्ट वन पार्ट टू, म्हणजे दोन कॉटिलिडॉन यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. इथे लिहू आपण कॉटिलिडॉन. ठीक आहे, मग कॉटिलिडॉन्स दोन आहेत म्हणून त्याला डायकॉट म्हणणार. आणि असे प्लांट्स की ज्यांच्यामध्ये प्लांट्स हूज सीड कॅनॉट बी डिवाइडेड, समजा हा असा गव्हाचा दाणा असेल, ठीक आहे, असा गव्हाचा दाणा असेल, याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करता येतं का, नाही, म्हणजेच याला तुम्ही काय म्हणणार, म्हणजेच तुम्ही याला मोनोकॉट म्हणणार. आता सी इयर एंजियोस्पर्म बद्दल त्यांचं रिप्रोडक्शन कसं होतं, तर मेनली सेक्शुअल रिप्रोडक्शन यांच्यामध्ये होणार, नो डाऊट, असेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा होईल, परंतु सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये झायगोट, नंतर एम्ब्रायो, नंतर सीड फॉर्मेशन, मग त्यांचं फर्टिलायझेशन कसं होतं, तर फर्टिलायझेशनचा टाइप असतो डबल फर्टिलायझेशन. एका एक फर्टिलायझेशन झायगोट तयार करणार आणि दुसरं फर्टिलायझेशन एंडोस्पर्म तयार करणार, क्लिअर. एंडोस्पर्म म्हणजे न्यूट्रिटिव टिश्यू. तर ही झाली इन्फॉर्मेशन एंजियोस्पर्म. आजूबाजूला मोस्ट ऑफ प्लांट तुम्हाला ज्या दिसतात ते म्हणजे एंजियोस्पर्म्स, जे की फ्लावर बिअरिंग प्लांट असतील, ज्यांच्यामध्ये सीड तयार होतं आणि ज्यांच्यामध्ये फ्रुट्स तयार होतात. ठीक, चलो आगे चलते फिर मोनोकॉट डायकॉट के बारे में थोड़ी सी एडिशनल इन्फॉर्मेशन हम लेंगे यहाँ पे. डायकॉट प्लांट आणि मोनोकॉट प्लांट यांच्यामधले डिफरन्सेस काय, तर डायकॉट मध्ये आपण सांगितलं सीड. हे बघा, ह्या डायग्राम आपण ज्या बुक्स मध्ये जशा तशा उचलल्या, ठीक आहे ना, कारण तुमचे ते सगळे डिफरन्सेस याच्यामध्ये क्लिअर होतील. डायकॉट सीड कसे असतात, डायकॉट मध्ये टू कॉटिलिडॉन प्रेझेंट असतील, मोनोकॉट मध्ये सिंगल कॉटिलिडॉन बघितलं आपण. सेकंड थिंग, रूटचं सिस्टम कोणती असेल, दोन टाईपचे रूट असतात, एक तर दोन टाईपचे रूट कुठले असतात, टॅप रूट, ठीक आहे, आणि सेकंड जो असेल तो फायबरस रूट. फायबरस रूट, आता हे रूट म्हणजे काय, टॅप रूट म्हणजे सरसळ असं बघा, हे असं रूट प्रेझेंट असेल, जसं की तुमच्या दाळी देणारे जे धान्य असणार, दाळी धान्यच म्हणतोय, दाळी देणारे जे प्लांट असतील जसं तूर किंवा चवळी, तर तुरीचं झाड जर तुम्ही वरती उपटलं, त्याला वरती काढलं जमिनीच्या, तर असं रूट तुम्हाला दिसणार, म्हणजे ज्याच्यावरती फक्त असे हेअर लाईक आउटग्रोथ तुम्हाला दिसतील, तर हे झालं तुमचं टॅप रूट, मराठीमध्ये त्याला सोटमूळ म्हणतात. आणि फायब्रस रूट म्हणजे कसं, की सपोज हे वरचं तुमचं प्लांट असेल आणि इथे या टाईपचे जे फायबर सारखे रूट्स तयार होतात त्याला म्हणायचं तुम्ही फायब्रस रूट. कशामध्ये सापडतं तुम्हाला, मेज. मेज म्हणजे काय, मका. मका इज अ मोनोकॉट, म्हणजेच मका, ज्वारी, बाजरा, गहू हे सगळे काय झाले, मोनोकॉट. म्हणजे मोनोकॉट मध्ये कोणतं रूट असणार, फायब्रस. आणि हे कुणामध्ये सापडणार तुम्हाला, डायकॉट मध्ये तुमचं रूट जे असेल ते टॅप रूट असेल. तोच फरक सांगितलाय, रूट कसं आहे, वेल डेव्हलप्ड अँड प्रायमरी रूट म्हणजे टॅप रूट, आणि दिस इज अ फायबरस रूट इन मोनोकॉट्स. ठीक आहे, थर्ड, स्टेम कसा असतो, स्ट्रॉंग हार्ड लाईक बनियन ट्री. वडाचं जर झाड तुम्ही बघितलं बनियन ट्री, तर वडाच्या झाडामध्ये काय दिसतंय तुम्हाला, मोठं खोड दिसणार. तुरीचं झाड घ्या, त्याचं स्टेम तुम्ही काढा, ते भरीव असणार आहे. आणि तेच जर तुम्ही ज्वारीचं स्टेम जर बघितलं, दॅट इज हॉलो, पोकळ असणार. ठीक आहे ना, म्हणजे सॉलिड आणि स्ट्रॉंग जे असणार ते डायकॉट मध्ये, आणि हॉलो म्हणजे बांबू. बांबू सुद्धा बघा तुम्ही, हॉलो असतो, पोकळ असतो, म्हणजे ते पोकळ असणार.
आणि त्याला एक बनानाचं एक्झाम्पल सुद्धा घ्या, त्यांचे फक्त वर्तुळातून तुम्हाला मोठं स्टेम दिसेल पण आपण ते पोकळ असणार. तिसरं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो ओनियन, कांदा, डिस्क लाईक, म्हणजे असं गोल स्टेम त्याचं तुम्हाला दिसणार पण ते कसं असणार, पोकळ असणार. मग हे झालं स्टेम मधलं डिफरन्शिएशन डायकॉट आणि मोनोकॉट मधलं. ठीक, लीफ रेटिक्युलेट व्हेनेशन आणि मोनोकॉट मध्ये पॅरलल व्हेनेशन म्हणजे काय. समजा हे एक लीफ, या लीफ मध्ये मध्ये जे तुम्हाला दिसते याला तुम्ही म्हणायचे व्हेन, आणि त्याच्या अवतीभोवती असे तुम्हाला बाजूला दिसते लीफ, तुम्ही बघितलं असेल असं स्ट्रक्चर दिसतंय, याला तुम्ही म्हणायचंय व्हेनलेट्स. आता ह्या ज्या व्हेनलेट दिसतायत, व्हेन आणि व्हेनलेटची जी अरेंजमेंट आहे इथे असं नेटवर्क तयार झाल्यासारखं दिसतंय तुम्हाला, नेटवर्क. आणि या नेटवर्कलाच तुम्ही म्हणायचं रेटिक्युलेट. रेटिक्युलेट नेटवर्क सारखं व्हेनेशन. व्हेनेशन म्हणजेच अरेंजमेंट ऑफ व्हेन अँड व्हेनलेट्स. मी इथे लिहितोय व्हेनेशन. व्हॉट इज व्हेनेशन? अरेंजमेंट ऑफ व्हेन अँड व्हेनलेट्स इज कॉल्ड एज व्हेनेशन. म्हणजे इथे काय काढलं मी, ही होती तुमची व्हेन सी आर, इथे दाखवू आपण व्हेन, म्हणजे बाकीच्या काय झाल्या व्हेनलेट. मग यांची जिथे अरेंजमेंट केली आहे ते अरेंजमेंटला म्हणायचं व्हेनेशन. आता इथे अरेंजमेंट कशी जाळे जाळी सारखी दिसते, सागाचं पान, आंब्याचं पान जाळीसारखं दिसतं तुम्हाला, म्हणून त्याला म्हणायचं रेटिक्युलेट व्हेनेशन. ते तुम्हाला सापडेल डायकॉट मध्ये. पॅरलल व्हेनेशन तुम्ही कशाला म्हणणार? फॉर एक्झाम्पल हे एक पान काढतोय, दिस इज द लीफ, याच्यावरती ही मध्ये जी काढली याला काय म्हणायचं तुम्ही, अगेन व्हेन. मधली जी रिप दिसते त्याला व्हेन म्हणा. आणि याच्यापासून त्याच्या व्हेनलेट्स असतील, ह्या व्हेनलेट तुम्हाला असे दिसतात जसं की केळीचं पान, बनाना लीफ, यांच्यामध्ये असं दिसतं तुम्हाला. म्हणजे हे एकमेकाला कसे आहेत, पॅरलल. मग या टाईपचं जे व्हेनेशन असेल त्याला म्हणायचं पॅरलल व्हेनेशन. कुणामध्ये सापडतंय? मोनोकॉट मध्ये सापडतंय. ठीक आहे, याला म्हणू आपण व्हेनलेट्स. पुन्हा एक वेळा, व्हॉट इज व्हेनेशन? अरेंजमेंट ऑफ व्हेन अँड व्हेनलेट्स इज कॉल्ड एज व्हेनेशन. मग जर जाळीसारखं दिसत असेल तर त्यात रेटिक्युलेट व्हेनेशन, जे की डायकॉट मध्ये सापडते, आणि असं पॅरलल जर दिसत असेल तर ते त्याला म्हणायचं तुम्ही पॅरलल व्हेनेशन. कुणामध्ये? मोनोकॉट्स मध्ये. उदाहरण बनाना, फ्लॉवर, फ्लॉवर, फ्लॉवर विथ फोर ऑर फाईव्ह पार्ट ऑर इन द मल्टिपल्स, टेट्रामेरस ऑर पेंटामेरस. म्हणजे काय, यांच्यामध्ये जे तुम्हाला पार्ट दिसतील ते मल्टिपल मध्ये दिसतील, जसं कॅलिक्स असेल, कोरोला असेल, त्यांच्यामध्ये चार असतील, पाच असतील, तीन नसणार आहेत, दोन नसणार आहेत, चार पाच किंवा त्यांच्या मल्टिपल मध्ये प्रेझेंट असतील, मग त्याला म्हणायचं तुम्ही टेट्रामेरस किंवा पेंटामेरस. टेट्रामेरस किंवा पेंटामेरसचा मिनिंग काय होतो, इथे भी तुम्ही टेट्रामेरस, टेट्रामेरस म्हणजे फोर फ्लोरल पार्ट, फ्लोरल म्हणजे फ्लावर, चार पार्ट असतील किंवा पाच पार्ट असतील, तर त्या चार असल्यामुळे त्याला म्हटलं आपण टेट्रामेरस. समजतंय का नाही? फ्लावरला जर चार पार्ट असतील किंवा त्याच्या मल्टिपल मध्ये असतील, चारशे आठ किंवा बारा असे जर असतील, तर त्याला तुम्ही आता चार प्रेझेंट आहे म्हणून टेट्रामेरस म्हटलो, आणि पाच जर प्रेझेंट असतील तर त्याला पेंटामेरस म्हणा. ही कंडिशन कोणामध्ये सापडते तुम्हाला? डायकॉट्स मध्ये सापडते. मोनोकॉट मध्ये त्यांनी सांगितलं ट्रायमेरस कंडिशन, म्हणजे फ्लावर्स विथ थ्री पार्ट्स, यांच्या फ्लावर्स मध्ये फ्लावर्स हॅव ओनली थ्री पार्ट्स, म्हणून त्याला म्हणायचं, किंवा त्यांच्या मल्टिपल मध्ये तीन सहा नऊ बारा असे असतील, म्हणून त्याला म्हणायचं ट्रायमेरस प्लांट. मोनोकॉट मध्ये कंडिशन आहे. सी, इकडे हे डायकॉट दाखवले, इकडे मोनोकॉट. हे मोनोकॉटचे एक्झाम्पल इथे काय सांगितले यांनी, मेस, मका. यांचे रूट सुद्धा बघा, इथे रूट तुम्हाला असे फायबर सारखे दिसतात, फायबरस रूट्स. ठीक आहे ना, यांचा जो स्टेम असेल तो पोकळ दिसतोय, बघा सी पोकळ स्टेम दिसतोय. हे सगळे एक्झाम्पल झाले तुमच्या मोनोकॉटचे. डायकॉट मध्ये यांचा स्टेम सॉलिड दिसतोय तुम्हाला, सॉलिड भरली भरीव. यांचे रूट सुद्धा सिंगल रूट दिसत आहे, यस कॅन यू सी. यांचं रूट कसं दिसतंय तुम्हाला, असं सिंगल रूट दिसतंय आणि आजूबाजूला असे फक्त धागे धागे दिसतात. याला टॅप रूट म्हणायचं, याला फायब्रस रूट म्हणायचं. ठीक, वेल. आणि प्रायमेरस आणि पेंटामेरस कंडिशन म्हणजे काय, सीयर, हे फ्लावर, या फ्लावरचा एक पार्ट, दोन पार्ट, तीन पार्ट आणि हा चौथा पार्ट, म्हणून त्याला टेट्रामेरस म्हटलो. आणि यांच्यामध्ये फक्त फ्लावरला तीनच पार्ट तुमचे दिसते, म्हणून याला ट्रायमेरस म्हणतो आपण. क्लियर? ओके. आता
परत एकदा सुपरवाइज करू, याला आपण सुपरफिशियल रिव्हिजन याची करू. किंगडम प्लांटेड जो आपण बघितला त्यांचा क्लासिफिकेशन बघितला, त्यांच्यामध्ये दोन मध्ये किंगडम प्लांटेड डिवाइड झाला, एक तर क्रिप्टोगॅम आणि दुसरा फेनोरोगॅम. वारंवार आपण उल्लेख केला, क्रिप्टोगॅम मध्ये आपण बघितलं थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा, आणि फेनोरोगॅम मध्ये दोन, जिम्नोस्पर्म एंजियोस्पर्म. आणि एंजियोस्पर्मचे सुद्धा दोन पार्ट केले आपण, डायकॉट आणि मोनोकॉट. दिस इज हाऊ वी हॅव फिनिश्ड अवर लेक्चर थर्ड एज वेल एज युअर चॅप्टर नंबर, व्हॉट एव्हर चॅप्टर नंबर इज, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट वी हॅव डन विथ. क्लिअर? हो, सगळ्या गोष्टी याच्यामधल्या डिटेलमध्ये तुम्हाला समजलेल्या असाव्यात. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये भेटूया. पुन्हा एकदा तुमचं परम एज्युकेशन मध्ये स्वागत, आणि आता मी इथे थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.